दलित मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरोत्तम चव्हाण यांनी दलितांचे प्रश्न सोडवताना पुणे मेट्रोशी खास बातचीत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघटनेच्या स्वतःच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यापैकी त्यांनी असं एक सांगितलं होतं की स्वातंत्र्य सैनिकाला ज्याप्रमाणे मानधन मिळतं ते तसंच मानधन आम्हाला पण मिळावं म्हणून ती गेल्या 12 वर्षाची मागणी, ती अद्याप पेंडिंग आहे. त्याच्यानंतर एसटीमधनं प्रवास पूर्वी एशियाड वगैरेमधनं होता तो आता वॉल्वोमधनं द्यावा ही एक मागणी आहे. त्याच्यानंतर रेल्वेचं काही रिझर्वेशन ज्येष्ठ नागरिकांना अलीकडे मिळायला लागलं आहे, पण तो स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्रांना सुद्धा एक साथीदारासह मिळावा, कारण ज्या काही योजना आहेत ते मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरवपद हे जे दिलं जातं, दलित मित्र गौरवपद जे दिलं जातं ते वयाच्या 45-50 वर्षानंतर होतं, की ज्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली, सफाई कामगारामध्ये काम केलं, दलितामध्ये काम केलं, कुष्ठरोगामध्ये काम केलं आणि समाजाची निळूभाऊ फुले त्यांना सुद्धा दलित मित्र दिलेलं होतं. जुन्या काळामध्ये सिने नरगिसताई तर यांना सुद्धा त्यावेळेला हे दलित मित्र दिलेलं होतं. म्हणजे नरगिस दत्तपासून तर आता निळू फुले पर्यंत अनेक कलाकारांना सुद्धा दिले, काही कलेच्या क्षेत्रामध्ये राहून समाजाची सेवा केली, काही प्रत्यक्ष काम केले आणि हे सर्व मंडळी आता वयाच्या 60-70 वर्षी आल्यानंतर दिलं जातं. तर यांना थोडंफार तर आत्ता जेव्हा 7 जून 1900 म्हणजे 15 नागपूरमध्ये आम्ही अधिवेशन भरवलं होतं त्यावेळेला राजकुमार बडोले साहेब यांनी जाहीर केलं की आम्ही तुम्हाला 1000 रुपये मानधन देतो म्हणून, पण अजून 1 वर्ष झालं तर त्यांनीसुद्धा मानधन दिलेलं नाही. आणि बऱ्याच मागण्यावर त्यांनी मान्य केलं आहे की तुमच्यापैकी जो काही समाजामध्ये अद्याप काम करेल त्यांना मी 5000 रुपये देऊ, तुम्हाला माझ्या खात्यामध्ये कोणत्या तरी कमिट्यावर वगैरे घेऊ असं त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं. त्याच्या वर्तमानपत्रातलं कात्रणसुद्धा आमच्याकडे आहे. जो जातीयतेचा दाखला आहे ना, मुळात सुरुवातीला जातीयचा दाखला कलेक्टरपासून मिळत होतो आणि तो सर्व ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत होता, परंतु आता जात पडताळणीचा कायदा किंवा ही जी पद्धत निघाली त्याला मुळात आमचा विरोध आहे, कारण कलेक्टरने दिलेला दाखला याचा अर्थ खोटा आहे असा अर्थ होतो. तर कलेक्टरवर तुम्ही खोटेपणा दाखवता तर जातीच्या दाखल्याला तुम्ही पडताळणी करा, परंतु पडताळणी का करता, कारण अनेक लोकांनी खोटे दाखले जातीचे तयार केले आणि त्यांना नोकरीवर घेण्यात आलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आलं. तर माझं म्हणणं अशी करणारी लोक 5% आहेत, त्याच्यासाठी 95% लोकांना पडताळणीचा दाखला द्यावा लागतो. तर जे 5% लोकांनी सरकारच्या बाबत गुन्हा केलेला आहे तर त्या गुन्हेगाराला शिक्षा काहीच होत नाही. ते बस ठीक आहे तुम्ही हे झालं ना तुम्हाला ते सोडून देतो, त्यांना विशेष असं काय शिक्षा होत नाही. किंवा त्यांनी खोटा दाखला देऊन नोकरी केली 10 वर्ष 5 वर्षाचा पगार भर वगैरे किंवा तुरुंगात जा वगैरे अशा कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तर त्या शिक्षा होत नाही. म्हणजे जो गुन्हा करतो त्याला काही होत नाही, परंतु जो 95% लोक जे गुन्हा करत नाही अशा लोकांना हा जातीचा दाखला मिळण्यासाठी खूप त्रास होतो. अलीकडं काही ठिकाणी म्हणजे करप्शनसुद्धा होतं अशी लोकांच्याकडनं तक्रार आहे. माझ्या माहितीतले 2 इंजिनियर पुण्यामध्ये देवरोडमध्ये काम करत असताना त्यांना जातीचा दाखला मिळण्यासाठी 6 महिने गेले. माझा स्वतःचा भाऊ ॲडव्होकेट रिटायरमेंटच्या वेळेला त्याला सांगितलं की तू जात पडताळणीचा दाखला आणि तो मिळवण्यासाठी त्याला जवळजवळ 8 ते 10 महिने गेले. तर अशी फार विचित्र परिस्थिती आहे आणि ते काही वेळेला ते मंडळसुद्धा उपस्थित नसतं जागेवर, करप्शन तर हा भाग वेगळाच. तर अशी सर्व परिस्थिती तर याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे.